जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण। ओम नमः शिवाय। चातुर्मास सुरू झाला आहे ना म्हणून हा प्रपंच। चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास देवशयनी एकादशी पासून सुरुवात होतो तर हा काळ आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक वद्य एकादशी पर्यंत असतो। या दिवसात चार महिने देव स्वगृही जातात असे म्हटले जाते, त्यांचा तो विश्रांतीचा काळ असतो, त्यामुळे सुष्ट शक्ती क्षीण होते। यासाठी चातुर्मासात अनेक प्रकारची व्रत वैकल्ये करून मनुष्य हा ईश्वरी शक्तीशी अनुसंधान बांधत असतो, त्यामुळे स्वतः केलेल्या उपासनेतून त्याला शक्ती प्राप्त होते आणि तो त्याचे स्वतःचे संरक्षण करण्यास त्याला त्याची मदत होते। याच व्रत वैकल्याची माहिती आपल्याला या कहाण्यांमधून मिळते। तर कहाणी म्हणजे काय? तर कहाणी म्हणजे धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा होय। व्रत वैकल्याच्या निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट होय। श्रद्धेने आचरणात आणणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे हा खरा तर कहाणी सांगण्यामागचा उद्देश असतो। चातुर्मासात आचरणात आणायची जी व्रते आणि नियम आहेत ती केव्हा कशी व का करायची याचा खुलासा या कहाण्यांमधून होतो। तसेच काही कहाण्या देवदेवतांचे महात्म्य सांगणाऱ्याही आहेत। कहाणी ही लोकवाङ्मयाचा प्रकार असल्यामुळे त्याचा समावेश अभिजात लोक ललित वाङ्मयात केला जातो। पूर्वीचे सर्वच वाङ्मय लिखित स्वरूपात नव्हते तर काही मुखोद्गतही असायचे। तसेच कहाण्याही या तोंडी सांगितल्या जायच्या, त्यामुळे त्यांचे स्वरूपही सहजपणे तोंडी सांगता येईल असेच दिसते। म्हणजे कशी? छोटी छोटी वाक्य असतात त्याच्यात आणि वाक्यांना एक प्रकारची लयबद्धता आहे। प्रत्येक कहाणीची सुरुवात ही आठपाठ नगर होते अशी होते आणि शेवट ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशी असते। यातले आठपाठ नगर म्हणजे काय? आठ म्हणजे रुंद, पाठ म्हणजे लांब, म्हणजे बऱ्यापैकी मोठे नगर होय। सर्व सुखसोयींनी असे समृद्ध नगर असल्याची त्याच्यात सांगितलेलं आहे। आपले सर्व पौराणिक वाङ्मय हे उत्तरांच्या स्वरूपात लिहिले गेले आहे, म्हणजेच कोणीतरी प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर म्हणून हे आखिगती सांगितलेले आहेत। अशा या कथा संक्षिप्त स्वर करून पाच उत्तरात आणलेल्या आहेत। पाच उत्तरं म्हणजे काय? तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि आनंद ही पंचतत्वे एकत्र करून जीवन कसे सुफळ संपूर्ण करता येईल हे या सोप्या भाषेत गोष्टी रूपात सांगणाऱ्या या कहाण्या। असा हा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्णचा अर्थ आहे। गणपतीची कहाणी वाचताना नेहमी तर ती कहाणी संक्षिप्त केली नसल्यामुळे बघा त्याच्यात काय असतं, ही पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण। प्रत्येक वाराची प्रत्येक सणाची कहाणी वेगळी आहे। अगदी साधी सोपी वाक्ये, रोजच्या जीवनातील उदाहरणे, साधे प्रसंग, दुःख, गरिबी, दैन्य, मनाचे आणि शरीराचे ही दूर करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपल्याला आनंद, समाधान, मनशांती कशी मिळते, एखादी गोष्ट निर्धाराने केली, जिद्दीने केली तर त्यातूनच इच्छित फलप्राप्ती कशी होते, ध्येय प्राप्ती कशी साधता येते हे ह्या कहाण्यांमधून सांगितलेले आहे। हे समजण्यासाठी म्हणा किंवा रुजविण्यासाठी म्हणा आजच्या पिढीला या कहाण्या कळाव्या, आपण त्या मुलांना सांगाव्या आणि त्यांनीही त्या आवर्जून वाचाव्या। त्यावेळेचे समाजभान आणि आत्ताचे समाजभान त्यांना समजावे, त्यांच्या कानावर चांगल्या गोष्टी पडाव्या, संस्कारक्षम वयातच संस्कारक्षम मन घडावे, याचे समाजमन त्यांचे तयार व्हावे यासाठी हा प्रपंच। जुन्याच कहाण्या आपण नव्याने वाचून त्यातील मतितार्थ मुलांना सांगावा। आता आपण तोच मतितार्थ आजच्या काळाला अनुसरून कसा बदल करू शकतो ते सांगावे। थोडक्यात काय तर आपल्या संस्कृतीचे पुराणातील व्रत वैकल्यांची माहिती ही पाहिजे आणि ही तीच परंपरा आपण आजच्या काळानुरूप कशी जोपासली पाहिजे हे मुलांना समजण्यासाठी ह्या उपक्रमाचा प्रपंच। ह्या उपक्रमाचे नावच आहे आठपाठ नगरातील माझी कहाणी। काय? आठपाठ नगरातील माझी कहाणी म्हणजे परंपरेने चालत आलेल्या संस्कृतीचे चालीरीतीचे आपण कसे जतन केले पाहिजे
आणि काळानुरूप आपण त्यात कसा बदल करू शकतो हे प्रत्येकीने आपल्या कहाणीतून या उपक्रमात सांगितले आहे. चला तर मग ऐकूया. महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज आपण अग्रपूजेचा मान असणाऱ्या बुद्धीची देवता आपल्या सर्वांचा लाडका विघ्नहर्ता गणपती बाप्पाची कहाणी ऐकणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, गणपतीची कहाणी ऐका. परमेश्वरा श्री गणेशा तुमची कहाणी. निर्भर मळे उदकांचे तळे वेदाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणे चौथी घ्यावा माघी चौथी पूर्ण करा संपूर्णाला काय करा पशा बाईचे पीठ काढावे त्याचे 18 लाडू करा सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन आपण या कथेतून काय बघितलं तर आपण जे काही कमवतो त्याचे 3 भाग करावे एक देवाला द्यावा एक स्वतःसाठी वापरावा आणि एक समाजासाठी खर्च करावा. गणेश ही विद्येची देवता आहे आणि म्हणूनच आपण या विघ्नहर्त्याचं नेहमी स्मरण करावे. गणपती बाप्पा मोरया. कहाणी दिव्यांच्या अवसेची. 8 नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. एकदा त्या सुनीने काय केलं घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि त्याचा आळ मात्र त्यांनी उंदरावर लावला. मग उंदरांना खूप पायी फाटले आणि त्यांनी ठरवलं की आपण या सुनेचा सूड घ्यायचा. मग एकदा त्या राजाकडे पाहुणे आले असताना त्यांनी रात्री काय केले की त्या सुनेची चोळी उचलली आणि पाहुण्याच्या रूममध्ये जाऊन ठेवली आणि सकाळी उठलं आणि बघितलं तर काय की सुनेची चोळी पाहुण्याच्या खोलीत. तर मग त्या सगळ्यांनी तिच्यावरती खोटा आरोप केला आणि तिला तिच्या जावा नंदा सगळ्या हसायला लागल्या आणि तिला घराच्या बाहेर काढलं. सून खूप मनातून दुःखी झाली. असो एकदा काय झालं राजा शिकारीला गेला होता. तो दिवस होता अमावस्येचा. त्याला शिकारी येऊन घरी येताना खूप उशीर झाला. तो मुक्कामी एका झाडाखाली थांबला आणि त्याला एक दृष्टांत झाला. त्या गावातील सर्व दिवे त्या झाडावर येऊन बसले होते आणि एकमेकांशी गप्पा करत होते. तो दिवस होता दिव्यांच्या अमावस्येचा. तर त्या दिवशी सगळे दिवे आपल्या घरात आपला स्वतःचा कसा थाटमाट झाला आपलं कसं स्वागत झालं आपल्याला काय नैवेद्य मिळाला याच्या गोष्टी करत होते. तर राजाचा घरचा दिवा मात्र खूप दुःखी होता. तो बोलला की ह्यावेळेस माझी खूप व्यथा आहे. ह्यावेळेस मला ना नैवेद्य मिळाला ना माझा थाटमाट झाला. पण दरवर्षी राजाची सून माझा खूप थाटमाट करायची. ती त्या दिवशी घरातील सर्व दिवे धुवून काढायची. त्या दिव्यांना लखलखी चकचकीत करायची. स्वच्छ त्या दिव्यांना वात घालून लावायची. पूर्णाचा नैवेद्य दाखवायची. अशा प्रकारे आमचा खूप थाटमाट असायचा. पण यंदाच्या वर्षी तिच्यावरती उंदराने खोटा आळ लावला आणि तिला घराच्या बाहेर हकललं. त्यामुळे मी खूप दुःखी आहे. हा सर्व प्रकार त्या राजाने ऐकला आणि त्या राजाच्या लक्षात आलं की आपल्या सुनेची काहीच चूक नव्हती. मग दुसऱ्या दिवशी राजा सकाळी घरी आला. त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या घरातील लोकांना सांगितला आणि मग त्या सुनेला थाटामाटात घरी बोलवलं. तिला घ्यायला पालखी पाठवली. सून घरी आली. तिला खूप आनंद झाला. त्या दिव्यांनी तिला आशीर्वाद दिला की तू माझं खूप छान नैवेद्य दाखवून स्वागत करायची. दरवर्षी खूप माझा थाटमाट असायचा. तर तुला मी मनापासून आशीर्वाद देतो. आणि अशा प्रकारे ती सुनबाई खूप सुखी झाली आणि तिचे आयुष्य खूप छान गेले पुढचे उर्वरित आयुष्य. तर अशा प्रकारे जसा तिला देवा प्रसन्न झाला तसा तुम्हा माऊ ही 60 कहाणी 5 सुफळ संपूर्ण अशी दिव्यांची कहाणी आपण ऐकली. या दिव्यांच्या कहाणीतून आपण काय बोध घ्यावा.
जसे त्या सुनेच्या हातून चूक झाली, तिने स्वतःचा अपराध उंदरावरती रकडला आणि पुढे काय प्रकार घडला तो आपण बघितलास कहाणीमध्ये सविस्तर। तर आताच्या सध्याच्या परिस्थितीत आपल्या हातून किंवा काही चूक झाली असेल, अपराध झाला असेल, तर तो सरळ स्वीकार करावा, त्याविषयी सगळ्यांशी क्षमा मागावी आणि पुढे जावे, ना की आपण आपला आरोप दुसऱ्यावरती रकलावा, जेणेकरून तो व्यक्ती आपल्याशी मनात द्वेष बाळगेल आणि परत तो त्याचा सूड घ्यायचा प्रयत्न करेल। त्यापेक्षा आपली चूक स्वतःची चूक स्वतः स्वीकार करावी, नेहमी खरे बोलावे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। मैत्रिणींनो, चला तर मग आता सोमवारची कहाणी ऐकूया। ऐका परमेश्वरा, सोमवारा तुमची कहाणी। एक आटपाट नगर होते, त्या नगराचा राजा मोठा शिवभक्त। एकदा त्याच्या मनी आले की देवाचा गाभारा संपूर्ण दुधाने भरून टाकावा। मग काय, त्याने दवंडी पेटवली गावामध्ये। राजाचा आदेश म्हटल्यावर घरातील सर्वांनी जे असेल नसेल सर्व दूध घेऊन मंदिरात आले, महादेवावर त्याचा अभिषेक केला, परंतु त्या दुधाने देवाचा गाभारा भरला नाही। राजा चिंतेत पडला, विचार करू लागला की देवाचा गाभारा कसा भरेल। दुपारी एक म्हातारी आली, तिने भक्तिभावाने देवाची पूजा केली, खुलभर वाटीतला दूध देवास अर्पण केले, त्याचा अभिषेक केला आणि म्हणाली, हे देवर, राजाने तू पुष्कळ दूध वाहिले, त्याने तुझा गाभारा भरला नाही, माझ्या या खुलभर दुधाने तुझा गाभारा काय बरे भरणार, तरी पण मी भक्तिभावाने तुला हे दूध अर्पण करते, त्याचा तू स्वीकार कर। आणि काय चमत्कार, देवाचा गाभारा दुधाने भरला। इकडे गाभारा भरताच गुरुवाने राजास निरोप पाठवला। राजाने म्हातारीस शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु म्हातारी त्यास काही सापडली नाही। दुसऱ्या सोमवारीही तसेच झाले। तिसऱ्या सोमवारी शेवटी राजा स्वतःच पाळत ठेवून बसला। म्हातारीच्या दुधाने गाभारा भरताच राजाने म्हातारीस ओळखले आणि म्हातारीस विचारले, काय ग म्हातारी, मी देखील देवास पुष्कळ दूध वाहिले, परंतु माझ्या दुधाने गाभारा भरला नाही, पण तू असा काय चमत्कार केलास, त्याने गाभारा भरला। म्हातारी म्हणाली, हे बघ राजा, तू पुष्कळ दूध वाहिले, परंतु घरातल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना, गाई वासरांना उपाशी ठेवून त्यांचा आत्मा तो थंड केला नाहीस, त्यामुळे काय झाले, त्यांची हाय हाय लागली आणि देवाला ते आवडले नाही, त्यामुळेच देव तुझ्यावर प्रसन्न झाला नाही आणि देवाचा गाभारा भरला नाही। परंतु मी काय केले, घरातील मुलाबाळांची भूक भागवली, त्यांना नाऊ माखू घातले, खाऊ पिऊ घातले, गाई वासरांना चारा दिला, त्यांचा आत्मा थंड केला आणि मग राहिलेले दूध मी देवास वाहिले, त्यामुळेच देवाला ते आवडले, देव प्रसन्न झाला आणि दुधाने गाभारा भरला। हे ऐकून राजाने सोमवारी देखील असेच केले। घरातील सर्व मुलाबाळांना दूध देऊन राहिलेले दुधाचा अभिषेक केला। बघता बघता देवाचा गाभारा दुधाने भरला आणि देव त्याच्यावर प्रसन्न झाला। राजाने म्हातारीला इनाम दिले आणि म्हातारी लेकी मुलांसह सुखाने नांदू लागली। अशी ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण झाली। समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलहल विष प्राप्त झाले होते, त्याचा दाह कमी करण्याकरिता शंकराने दुधाचे प्राशन केले होते, असूनच महादेवास दुधाचा अभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली। आज तक ही प्रथा कायमस्वरूपी टिकून आहे। आपणही दर शिवरात्रीस आणि श्रावणामध्ये शंकरास दुधाचा अभिषेक करतो। समाजातली आर्थिक विषमता बघता हे योग्य वाटत नाही। काही घरामध्ये दूध मुबलक प्रमाणात आहे, तर काही घरामध्ये मुलाबाळास पिण्यास देखील दूध उपलब्ध नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण म्हातारीने सांगितल्याप्रमाणे खुलभरच दुधाचा अभिषेक देवास केला आणि दुधाची पिशवी आपण गरजू कुटुंबास वाटप केली, तर नक्कीच देव आपणास प्रसन्न होईल, यात शंकाच नाही। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी सांगणार आहे। आठ पाट नगर होतं, तिथे एक शेतकरी होता, त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला होता, नागपंचमीचा दिवस होता। शेतकरी नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारळातील नागफुलांना नांगराचा फाळ लागला, थोड्याच वेळात ती मरण पावली। नंतर नागिन तेथे आली,
आपलं वारूळ बघू लागली, पिल्लांना बघू लागली. त्या ठिकाणी नांगराचा फाळ रक्ताने भरलेला दिसला. तिच्या लक्षात आले की शेतकऱ्याच्या नांगरामुळे माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा म्हणून खोफावत शेतकऱ्याच्या घरी गेली. तिकडे लेकी बाळांना, सुनांना, शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या सुनेला दंश केला. सर्वजण मरून पडले. नंतर तिच्या लक्षात आले की शेतकऱ्याची एक मुलगी परगावी असते म्हणून ती तेथे गेली. तेथे त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने पाहिले की शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर नाग नागिन नऊ नागकुळ काढलेली होती. त्यांना दुधाचा नैवेद्य दाखविलेला होता. पूजा केलेली होती. हे सगळं बघून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात लोळली. इकडे बाईची पूजा डोळे मिटून चाललेली होती. तेवढ्यात नागिन तिच्या समोर उभी राहून तिला आवाज दिला. ना बाई, तू कोण आहेस? तुझे वडील कोठे असतात? हे ऐकताच बाईने डोळे उघडले. बघते तर काय समोर नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी घाबरली. नागिन बोलली, बाई घाबरू नकोस, भिवू नकोस, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. त्याप्रमाणे तिने सर्व हकीकत सांगितली. नागिनीला वाईट वाटले. तिच्या मनात आले की शेतकऱ्याची मुलगी आपली मनोभावे पूजा करीत आहे आणि आपण तिच्या वडिलांचा निर्वंश करावा असे मनात आणलं म्हणून तिला खूप वाईट वाटले. तिला तिची दया आली. त्यानंतर तिने सगळी घडलेली हकीकत सांगितली. शेतकऱ्याच्या मुलीला खूप वाईट वाटले. तिने त्यावर उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत दिले. ते अमृत घेऊन ती माहेरी गेली आणि सगळ्यांच्या तोंडात अमृत घातलं. सगळ्यांना जीवनदान मिळालं. सगळ्यांना आनंद झाला. ही सघळलेली सगळी हकीकत शेतकऱ्याच्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितली. त्यांनी नागपंचमीचा व्रत कसे करावे, त्याचा विधी कसा करावा असे विचारले. शेतकऱ्याच्या मुलीने सगळा विधी सांगितला व सरते शेवटी बोलली की एवढे सगळे झाले नाही तर निदान जमीन खणू नये, चिरू नये, तव्यावर काही भाजू नये, तळलेले पदार्थ खाऊ नये व नागोबाला नमस्कार करावा. जशी ती नागिन शेतकऱ्याच्या मुलीला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. या कहाणीमध्ये जसे शेतकऱ्याच्या मुलीने नागिनीच्या रागाचे आणि द्वेषाचे रूपांतर हे प्रेम आणि मायेमध्ये केले तसेच आपण देखील दैनंदिन जीवनात भक्तिमार्गाने आणि साधनाने सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आपल्या आप्तेष्टांचे, मित्रमैत्रिणींच्या गैरसमजाचे आणि द्वेषाचे रूपांतर हे प्रेम आणि जिव्हाळ्यामध्ये करू शकतो. नमस्कार. श्री गणेशाय नमः. आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे एक गणपतीची गोष्ट, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला समजणार आहे की गणपतीचा जन्म कसा झाला. एके दिवशी पार्वतीला आंघोळीला जायचं होतं, पण आजूबाजूला कोणी पहारेकरी दिसत नसल्यामुळे पार्वतीने आपल्या अंगावरील मळापासून एक मूर्ती बनवली आणि त्याच्यात प्राण फुंकले. ती मूर्ती जिवंत झाली आणि त्या मूर्तीला स्नानघराच्या बाहेर पहारेकरी म्हणून बसवलं आणि सांगितलं की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. थोड्या वेळाने शंकर भगवान तिथे आले आणि आत जाऊ लागले, परंतु त्या बालकाने अडवल्यामुळे शंकर भगवानजी आणि त्या बालकामध्ये युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये शंकरजींनी त्रिशूलाने त्या बालकाचे मस्तक छाटले. ही गोष्ट ऐकताच पार्वती देवी भयंकर संतप्त झाल्या. अगदी ब्रह्मदेवापासून ब्रह्मांडातील सर्व देवांनी त्यांना विनंती केली, समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण पार्वती देवींचा राग काही शांत होईना. त्यावेळी शंकरजींनी ठरवलं आणि आपल्या गणांना आदेश दिला की पृथ्वी तलावर जो कोणी प्राणी पहिले दिसेल त्याचं शिर कापून घेऊन या. त्या आदेशानुसार गण गेल्यानंतर त्यांना सर्वात पहिले हत्ती दिसला. त्या हत्तीचे मस्तक घेऊन ते शंकरजींकडे गेले. शंकरजींनी त्या पुतळ्याला हत्तीचं मस्तक लावलं आणि जिवंत केलं. अशा प्रकारे हत्तीचं मस्तक म्हणजेच गज, हत्तीचं मुख असलेला आनंद म्हणजे मुख, गजानन असे आपण गणपतीला संबोधतो आणि तो दिवस होता गणेश चतुर्थीचा. अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचा जन्म झाला, म्हणूनच आपण त्या दिवशी अगदी मोठ्या आनंदात गणेश उत्सव साजरा करतो आणि सर्वजण त्या उत्सवाचा आनंद घेतो. याच गणेश उत्सवासाठी आपण बाप्पाला
नेहमीच काही ना काही प्रसाद घेऊन जात असतो दर्शनासाठी जाताना. तर सर्व जणांनी मिळून हा प्रसाद खूप प्रमाणात आणला तर तो वाया जाऊ शकतो. त्यामुळे आपण बाप्पाच्या दर्शनासाठी प्रसाद म्हणून काही पैशांच्या रूपात आपण काही रक्कम दिली तर ही रक्कम काही गरजू व्यक्तींना किंवा चांगल्या कामासाठी आपल्याला त्याचा वापर करता येईल. हीच खरी आपली सेवा म्हणून आपण बाप्पाकडे रुजू करू शकतो. धन्यवाद. शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे विद्यापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमस्कार मैत्रिणी, आज मी तुम्हाला श्रावण सोमवारातील शिवामूर्तीची कहाणी सांगत आहे. आठ पाठ नगर होते, तेथे एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या, तीन आवडत्या तर एक नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळत होता, तर नावडतीस जेवायला उष्टे, नेसायला जाडे भांडे, तर राहायला गुणांची भेट दिली. पुढे श्रावण मास सुरू झाला. श्रावणातला पहिला सुना त्या नावडतीला नागकन्या देवकन्या यांची भेट झाली. तेव्हा राणीने विचारले, बाई बाई तुम्ही कुठे जाता? आम्ही महादेवाच्या देवी जातो, शिवमुख पाहतो. त्याने काय होते, भाताराची भक्ती होते, इच्छित कार्य पूर्ण होते, नावडते असेल तर आवडते होता, मुलं बाळ होता, वडील झाल्या माणसांपासून सुख प्राप्त होते. तेव्हा नागकन्या देवकन्याने विचारले, बाई तू कोणाची कोण? मी राजाची सुन, मी तुमच्यासोबत येते. इकडे नागकन्या देवकन्या शिवामुख वसू लागले. तेव्हा राणीने विचारले, तुम्ही हे काय वसता आणि हे व्रत कसे करायचे? त्यावेळेस नागकन्या देवकन्या बोलले, हातात तांदूळ घेऊन शिवारी सुपारी घ्यायची, गंध अक्षदा फूल व बेलाची दोन पानं मिळायची व मनोभावे प्रार्थना करायची, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुख ईश्वर देवा, सासू सासरे दे नंदा जावा, भातारा नावडती हाईत आवडती कर दे देवा, असे म्हणून ते तांदूळ देवाला अर्पण करायचे. हे व्रत 5 वर्ष करायचे असते. त्या दिवशी उपवास करायचा. उपवास झेपत नसेल तर दूध प्यायचे, उष्टे खायचे नाही. सायंकाळ झाल्यावर आंघो करून शिवाची आराधना करायची व मुकाट्याने जेवण करायचे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव व जर 5वा सोमवार आला असेल तर सेतू हे शिवमूर्तीसाठी घ्यायचे. त्या दिवशी तिने नागकन्या देवकन्यांसोबत महादेवाची मनोभावे पूजा केली, दिवसभर उपवास केला. नंदा जावाने दिलेले उष्टेपान तिने गायीला घातले, दिवसभर देवाची आराधना केली आणि रात्री दूध पिऊन निघून गेले. पुढे दुसऱ्या सोमवारात नागकन्या देवकन्याने पूजेचे साहित्य घरूनच आणायला सांगितले. तेव्हा तिने घरातून पूजेचे साहित्य मागून घेतले आणि नागकन्या देवकन्यांच्यासोबत देवळात शिवमुख वाहू लागले, गंधाक्षता फूल वाहून हातात तीळ घेतली आणि प्रार्थना करू लागली, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुख ईश्वर देवा, सासू सासरे दे नंदा जावा, भातारा नावडती हाईत आवडती कर देव, असे म्हणून तिने तीळ देवाला अर्पण केली. दिवसभर उपवास केला, पुष्टेपान गायीला घातले, देवाची आराधना केली आणि रात्री दूध पिऊन निघून गेले. मग एके दिवशी तिला तिच्या सासू सासऱ्याने विचारले, बाई तुझा देव कुठे आहे? त्यावेळेस नावडती म्हणाली, माझा देव खूप लांब आहे, घाट कठीण आहे, काटे कुठे आहे, वाघ साप आहे, तेथे माझा देव आहे. तिसऱ्या सोमवारी तिने घरातून सर्व साहित्य मागून देवळात जायला लागली. तेव्हा तिच्या मागे घरातून माणसं आली, ते म्हटली, आम्हाला तुझा देव बघायचा. नावडतीला नेहमीची सवय असल्यामुळे तिला काही वाटले, पण घरच्या माणसांना काटे कुठे लागले. त्यांना त्यावेळेस नावडतीची दया आली की तिला किती त्रास होत असेल. नावडतीने देवाची प्रार्थना केली, देवाला तुझी करुणा आली. वर्तमान स नागकन्या देवकन्या ते मंदिर सुवर्णाचे झाले, रत्न झाली, खांब झाली, हंडा झुळू लागला, स्वयंभू तिथं शिवाची पिंड झाली. सर्वांनी पूजा केली. नावडतीने गंध फूल अक्षदा बेलाची पानं वाहून हातात मूग घेतली आणि देवाची मनोभावे प्रार्थना करू लागली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुख ईश्वर देवा, सासू सासरे दे नंदा जावा, भातारा नावडती हाय तावडती कर देवा, असे म्हणून तिने ते मूग देवाला अर्पण केले. हे पाहून राजाला खूप आनंद झाला. त्याने तिला न्यायला दागिने दिले. जेव्हा कुंतीवर आपले पावबोटे ठेवून ते तळ बघण्यासाठी बाहेर गेले, इकडे सर्वांची पूजा झाली, सर्व मंदिराच्या बाहेर पडले, मंदिर अदृश्य झाले. राजा परत
आला तेव्हा आपले पापोटे घेण्यासाठी देवळात गेला तर तिथे देऊळ एक छोटेसे देऊळ होते. समोर शिव महादेवची पिंड होती ज्यावर त्यांनी पूजा केली होती आणि बाजूला पागोटीवर पागोट होते. ते पागोटे घेतले आणि बाहेर आले. नावर्तीला विचारले, बाई बाई हे कसे? त्यावेळेस नावर्ती म्हणे, माझ्या गरीबाचा हाच दे, मी देवाची प्रार्थना केली, देवाने तुम्हाला दर्शन दिले. हे ऐकल्यावर राजाने तिला पालखीत घालून घरी नेले. नावडती होती तर आवडती झाली. ही जसा महादेव शंकर तिला प्रसन्न झाला तसा तू माओ ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तर सफळ संपूर्ण. तर मैत्रिणी आपल्याला ह्या कहाणीवर असा बोध होतो, जेव्हा आपण एखादी काम किंवा कार्य करत असताना जर देवावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्याची जर प्रार्थना केली तर ते काम त्या कामात आपल्याला नक्की यश मिळते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण एखादी देवाची सेवा करत असतो तर त्यावर त्या देवावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर त्या देवाची नक्कीच आपल्याला कृपादृष्टी होते. यात ती मात्र शंका नाही, कारण की देवाला कधीच श्रेष्ठ गरीब किंवा श्रीमंत कनिष्ठ असा कोणताही भेदभाव नसतो. ही सातव्या उत्तराची कहाणी. पाचवा उत्तर सफळ संपूर्ण. ओम नम शिव. धन्यवाद. चमीची कहाणी ऐका नागोबा देवा. तुमची कहाणी. आटपाट नगर होतो, तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 5-6 सुना होत्या. पुढे चातुर्मास आला. चातुर्मासात श्रावण मास आला. श्रावण मासातली नागपंचमी आली आणि सगळ्या सुना आपापल्या माहेरी कोणी आजोळी गेल्या. धाकटी सून मात्र कुठेही गेली नाही. तिचे सर्व संबंधी नागोबा देव आहेत असं ती सांगायची. आणि हे शेषनागांनी ऐकलं आणि त्यांनी मनुष्य रूप धारण करून तिला तिच्या सासरी घ्यायला गेले. ब्राह्मणही चकित झाला शेषनागांना बघून आणि त्याने विचारलं की काय ग बाई, हे कोण? तर ब्राह्मणाच्या सुनेने सांगितलं, हे माझे मामा आहे. आणि मग पुढे ती शेषनागांबरोबर त्यांच्या वारुळात गेली, त्यांच्या डोक्यावर बसली आणि शेषनागांनी सगळ्या बायको मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावायचे नाही. पुढे नागिण बाळांतीण झाली आणि तिला पिल्लं झाली. त्या पिल्लांसाठी या सुनेने दिवा धरला होता. तो दिवा पिल्ल वळवळ करत असल्यामुळे तिच्या हातून पडला आणि त्यांची शेपटे जळाली. नागिणीला राग आला आणि तिने नागोबा देवांकडे सांगितली सगळी कहाणी. तेव्हा नागोबा देव म्हटले की आपण तिला लवकरच तिच्या सासरी पोहोचव. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी भरपूर संपत्ती तिला दिली आणि तिला पुन्हा मनुष्यरूप धारण करून तिच्या सासरी पोहोचवले. पुढे नागपंचमीचा दिवस आला. त्या दिवशी नागाच्या पिल्लांनी आपल्या आईला विचारले, आई आमची शेपटी कशाने का जळाली? मग तेव्हा नागिणीने झालेली सगळी हकीकत त्यांना सांगितली. त्या पिल्लांना त्या सुनेचा खूप राग आला आणि तिला दंश करण्यासाठी ते तिच्या घरी जाऊन पोहोचले. पण बघतात तर काय, त्या सुनेने सगळे नागपंचमीची पूजेची तयारी केली होती आणि प्रार्थना करताना तिने सांगितले की माझे लांडोबा कोंडोबा जिथे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव. तिची सगळी पूजा विधी बघून सगळी पिल्लं प्रसन्न झाली. त्यांचा राग कुठल्या कुठे गेला. त्या दिवशी त्यांनी रात्री तिच्या घरात वस्ती केली आणि तिला नवरत्नांचा हार भेट देऊन ते पुन्हा आपल्या वारुळात गेले. अशा तऱ्हेने तुम्हाला आम्हाला नागपंचमीचा दिवस आणि नागोबा प्रसन्न राहो हीच साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. या कहाणीचा मधितार्थ काय, तर त्या सुनेकडनं जी चूक झाली होती तिने ती चूक मान्य करून त्या नागांची पूजा केली. याचाच अर्थ आपण कोणालाही दुखवलं असेल तर त्याची माफी मागायला कमी करायचं नाही. आणि या कहाणीतून आपल्याला काय बोध घेता येईल बरं? तर काय बोध घ्यायचा? ते सुनेने पूजा केली बरोबर आणि नाग तिला दंश करायला आले होते. याचाच अर्थ काय, ते विसरून गेले. काय विसरलेत बरं? की त्यांची शेपटी जळाली होती. म्हणजेच
सगळ्या प्राणी मात्रांना आपण समानतेने वागणूक द्यायची, कोणाचाही अनादर करायचा नाही, आणि कुठलेही साप नाग दिसले तर त्यांना प्राणी मात्रांकडे सोपवायचे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चला तर सखींनो, आज आपण श्रावण शुक्रवारची देवीची कहाणी ऐकूया. एक आटपाट नगर होते, तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो फार दरिद्री होता. त्याची बायको शेजारीकडे बसायला गेली, आपल्या गरिबीचे गाणे गायले. तेव्हा शेजारीने तिला शुक्रवारचे व्रत करावयास सांगितले. गरीब ब्राह्मण स्त्रीने विचारले, हे व्रत कसे करावे? त्यावेळेस त्या बाईने तिला सांगितले की श्रावण शुक्रवार पासून तू हे व्रत करायला सुरुवात कर, संपूर्ण दिवस उपवास कर आणि संध्याकाळी सवाशिनीला जेवायला बोलव. तिचे पाय धु, तिला हळदी कुंकुला, तिची ओटी भर, तिला साखर घालून दूध प्यायला दे, भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत खायला दे आणि नंतर तू जेवण कर. अशा प्रकारे हे व्रत तू वर्षभर कर आणि त्याचे उद्यापन कर. गरीब बाई घरी आली व तिने देवीची प्रार्थना केली आणि सांगितल्याप्रमाणे शुक्रवारचे व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत होता. तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला. त्या साऱ्या गावाला आमंत्रण केले, पण त्याने आपल्या गरीब बहिणीला काही बोलावले नाही. का? तर ती गरीब आहे आणि ती जर आली तर लोक हसतील. दुसऱ्या दिवशी भावाच्या घरी ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहे हे बघून बहिणीला वाटले की आज आपल्या भावाकडे सहस्र भोजन आहे, आपल्याला बोलवायला तो विसरला असेल. असा मनात विचार करून तिने सोळे नेसले व आपल्या मुलांना घेऊन ती भावाच्या घरी गेली. भावाच्या घरी पुष्कळ पाने मांडलेली होती. तेथे जाऊन ती एका पानावर बसली आणि सर्व पाने भरलेली असताना तिचा भाऊ तेथे तूप वाढायला आला. वाढता वाढता तो तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई ताई तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सर्व लोक हसतील, यामुळेच मी तुला बोलावले नाही. आज तू जेवायला आलीस, आज जेवण करून जा, उद्या मात्र येऊ नकोस. असे सांगून तो पुढे गेला. ती आपली तशीच जेवली, हुरमुसलेले तोंड केले आणि मुलांना घेऊन घरी गेली. दुसऱ्या दिवशी मुले म्हणू लागली, आई आई मामाकडे जेवायला चल. बहिणीने विचार केला, कसेही झाले तरी आपला भाऊच आहे, बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे म्हणूनच आपल्याला ऐकून घ्यावे लागले. आजचा दिवस जर पार पडला तर तेवढाच आपला फायदा होईल म्हणून त्या दिवशीही ती तयार होऊन आपल्या भावाकडे जेवायला गेली आणि जेवायला बसली. जसा तिचा भाऊ जवळ आला तसा तिला भाऊ म्हणाला, काय ग भिकारडे, काल तुला नाही सांगितले होतेस तरी आज आपल्या मुलांना घेऊन आलीस. त्यावर भाऊ तिला म्हणाला, आली आहेस तर जेवण कर आणि मुकाट्याने निघून जा. त्यावर ती थोडीशी जेवली आणि निघून गेली. तिसऱ्या दिवशीही ती जेवायला आली. भावाने तिला हात धरून बाहेर काढले. ती फार दुःखी झाली. तिने देवीची प्रार्थना केली. सारा दिवस तिला उपवास पडला. देवीला तिची दया आली. दिवसेंदिवस तिचे सुखाचे दिवस येऊ लागले. असे करता करता वर्ष गेले, बाईचे दारिद्र्य गेले. पुढे एक दिवस शुक्रवारचे उद्यापन करायचे म्हणून तिने भावाला जेवायला बोलवले. भाऊ मनात उशाळला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई तू उद्या माझ्या घरी ये, नाही म्हणू नको. ताईला कळाले की भाऊ आपल्याला का बोलवत आहे. ताईने बरे म्हटले आणि दुसऱ्या दिवशी तयारी करून दाग दागिने नेसून उंची पैठणी नेसून ती आपल्या भावाकडे जेवायला गेली. भाऊ वाट पाहत होता. ताई आली हे बघून त्याने तिला हात धरून पाटावर बसवले, तिचे पाय धुतले आणि तिला जेवायला वाटले. भाऊ जेवायला बसला. ताईने आपली शाल जोडी काढून ठेवली, दागदागिने काढून ठेवले. भाऊ मनात विचार करू लागला की ताई हे काय करते आहे. त्यावेळेस त्याला असे वाटले की तिला जड होत असेल म्हणून तिने हे पाणावर बाजूला काढून ठेवले. पण नंतर ताईने जे ताटात वाढलेले जेवण होते ते दागदागिन्यांना आणि उंची वस्त्रांना खाऊ घातले. त्यावेळेस तिच्या मनात त्या भावाच्या मनात विचार आला की ताई असे काय करत आहे. त्यावेळेस बहिणीने सांगितले की अरे दादा, जे माझे जेवण होते ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले, आता जे काय आहे तो मान दाग दागिने आणि वस्त्रांचा आहे. त्यावेळेस भावाला आपली चुकी लक्षात आली व त्याने बहिणीचे पाय धरले, झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीने क्षमा केली. नंतर दोघे जण आनंदाने जेवले. दोघांनी मनातील अडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले आणि भाऊ बहिणीकडे जेवायला गेला व दोघांनाही आनंद झाला. देवीने जसे तिला समर्थ करून आनंदी केले तसे तुम्हा आम्हा करू. ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी सफळ संपूर्ण. चला तर आपण या कहाणीतून काय शिकायचे आहे की कोणी कितीही गरीब असले तरी त्याला दुखवू नाही, त्याला कमी समजू नये. जसे त्या गरीब ब्राह्मण स्त्रीने देवीची प्रार्थना केली तसेच तुम्ही आपण सगळ्यांनी देवीची प्रार्थना करून आपल्यालाही देवी प्रसन्न होईल हेच आपण ह्या कहाणीतून बोध घ्यावा. ओम.
ओम शनेश्वराय नमः। ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहानी। आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होता। पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे आणि शेतावर जाई आणि धाकट्या सुनीला मात्र तो घरी ठेवे। असं करता करता श्रावण मास आला। श्रावण मासाच्या पहिल्या शनिवारी त्याने सुनीला सांगितलं, मुली मुली माळीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे आहे दाणे घे, त्याच्या दळून भाकरी कर, केली कुडेची भाजी कर आणि तेड्याचं बी वाटून ठेव। सुनेने बरं म्हटलं। ती माळीवर गेली, घागरी मडक्यात पाहू लागली, त्यात थोडेसेच दाणे होते। तिने त्याच्या दळून भाकरी केल्या, केली कुडेची भाजी केली आणि तेड्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहू लागली। इतक्या शनिदेव तिथे पुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले, बाई बाई माझं अंग ठणकतंय तर लावायला तेल दे, आंघोळीला ऊन पाणी दे आणि खायला भाजी भाकरी दे। तिला त्याची दया आली। तिने लावायला तेल दिलं, आंघोळीला ऊन पाणी दिलं आणि खायला भाजी भाकरी दिली। तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला की तुला काही कमी पडणार नाही, आपलं आणि आपलं उष्ट वळचणीला पोचलं आणि अंतर्धान पावले। सायंकाळ झाले, सासू सासरे घरी आले तर त्यांनी बघितलं की सगळी जेवण्याची तयारी उत्तम आहे। त्यांना खूप आनंदही झाला आणि आश्चर्य वाटलं। पुढे दुसरा शनिवार आला। दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं आणि आज्ञा केली की जेवण्याची तयारी करून ठेव। यावेळी देखील शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने ब्राह्मणाच्या घरी आले आणि म्हणाले, बाई बाई माझं अंग ठणक ते लावायला तेल दे, आंघोळीला ऊन पाणी दे आणि खायला भाजी भाकरी दे। ब्राह्मणाची सून म्हणाली, बाबा रे आमच्याजवळच काही नाही तर तुला कुठून देणार? कुष्टी म्हणाला, तुझ्याजवळ जे काही असेल त्यातलं थोडंसं मला दे। ब्राह्मणाची सून म्हणाली, आमच्याजवळ तर काहीच नाही। कुष्टी म्हणाला, ठीक आहे बरं, तुझ्याजवळ जे काही थोडंसं असेल तेही नाहीच होईल, असा शाप दिला आणि अंतर्धान पावलं। आणि ब्राह्मणाची सून माडीवर गेली, घागरी मडक्यात पाहू लागली, त्यात तिला काही दादाना दृष्टीच पडला नाही। परत सायंकाळ झाली, सासू सासरे घरी आले आणि त्यांनी बघितलं की जेवण्याची तयारी काहीच नाही। त्या दिवशी सगळ्यांना उपवास घडला। पुढे तिसरा शनिवार आला। तिसऱ्या शनिवारी ब्राह्मण आणि दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं आणि आज्ञा केली की जेवण्याची तयारी करून ठेव। यावेळेस देखील मागच्या वेळेस सारखंच घडलं की शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि नेहमीप्रमाणे म्हटलं की लावायला तेल दे, आंघोळीला पाणी दे। यावेळेस पण ब्राह्मणाच्या सुनेने मागच्या जावेसारखाच जबाब दिला आणि कुष्ट्याने तसाच शाप दिला। परत सायंकाळ झाली, सासू सासरे घरी आले आणि त्यांनी बघितलं यावेळी देखील जेवण्याची तयारी नव्हती आणि यावेळेस देखील त्यांना सगळ्यांना उपवास घडला। पुढे चौथा शनिवार आला। चौथ्या शनिवारी त्यांनी धाकट्या सुनेला घरी ठेवलं आणि आज्ञा केली की जेवण्याची तयारी करून ठेव। यावेळी देखील शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने ब्राह्मणाच्या घरी आले आणि म्हणाले, बाई बाई अंग ठणकते, लावायला तेल दे, आंघोळीला ऊन पाणी दे आणि खायला भाजी भाकरी दे। धाकट्या सुनेने त्याला तेल दिलं, आंघोळीला ऊन पाणी दिलं आणि खायला भाजी भाकरी दिली। तसा कुष्टी म्हणाला, तू जसा माझा आत्मा थंड केला तसा देव तुझा आत्मा थंड करेल आणि आपलं उष्ट वलचणीला खोसलं आणि अंतर्धान पावले। सुनबाई माडीवर गेली, घागरी मडक्यात पाहू लागली तर तिला दादाना दृष्टीच पडला। तिने त्याचा उत्तम स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहू लागली। इतक्यात सासू सासरे आले। त्यांनी बघितलं की जेवण्याची तयारी उत्तम आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण त्यांना आश्चर्य वाटलं की घरात काहीच नव्हतं, हे आलं कुठून? मग तिने कुष्ट्याची सगळी हकीकत सांगितली आणि त्याने दिलेला आशीर्वादही सांगितला। ब्राह्मणाला खूप आनंद झाला। अचानक त्याचं लक्ष वळचणीकडे गेलं तर तिथे त्यांना काहीतरी खोसलेलं दिसलं। मग त्याने ते मुकडून पाहिलं तर त्या पत्रावळीत त्यांना हिरे मोती दिसले। मग सुनबाई म्हणाली की याच पत्रावळीत तो कुष्टी जेवला होता। मग ब्राह्मणाला लक्षात आलं की शनिदेवाने आपल्या सुनेला दर्शन दिलं, आशीर्वाद दिला, त्यांना खूप आनंद झाला। मग त्यांनी दोघं सुनांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की दोघं वेळेस तो कुष्टी आला होता, त्याने आम्हाला आमच्याकडे पण मागणी केली होती पण आम्ही त्याला काहीच दिलं नाही आणि त्याने आम्हाला शाप दिला की जे काही असेल ते नाहीच होईल। मग ब्राह्मणाने शनिदेवाची प्रार्थना केली। अशा प्रकारे शनिदेव जसा त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरीस प्रसन्न केलं। या कथेतून आपण काय बोध घेतला पाहिजे की आपल्याकडे कोणी मदतीसाठी याचना केली असेल तर आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्याला मदत केली पाहिजे, कारण सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, कारण मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे। धन्यवाद। जवम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुतमुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये।
प्रपद्ये शनिवारची मारुतीची आठपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला एक मुलगा होता, एक सून होती. मुलगा प्रवासाला निघाला होता आणि इकडे सासू सासरे देवाला जात असत. भिक्षा मागून ते धान्य आणीत असत. इकडे सूनबाई घरामध्ये स्वयंपाक करून ठेवीत असे आणि सासू सासऱ्यांना वाढीत असे. असं करता करता श्रावण मासाला आणि श्रावण मासातल्या पहिल्या शनिवारी एक मुलगा तेथे आला आणि त्या सुनबाईला म्हणू लागला, बाई बाई मला माझ्या शेंडीला तेल लाव, मला नाहू घाल, मला जेवू घाल. ती म्हणाली, बाळा माझ्याकडे तेल नाही, मी कसं नाहू घालू तुला. तो म्हणाला, माझ्यापुरतं तेल असेल घागरीत, बघ थोडं. तिने घागरीत हात घातला, थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्या शेंडीला लावलं आणि तिने त्याला जेवू खाऊ घातलं. असं तो दर शनिवारी येऊ लागला. चौथ्या शनिवारी त्याने थोडेसे तिच्याकडे तांदूळ मागितले. त्याने ते तांदूळ घरभर फेकले आणि तो अदृश्य झाला. तर इकडे चमत्कार झाला. घराचा मोठा वाडा झाला. धनधान्यांनी कोठ्या भरल्या आणि गुरं वगैरे सगळं काही गोठ्यामध्ये परत आले. असा सर्व चमत्कार झाला. त्यानंतर सासू सासरे येण्याची ती वाट बघू लागली. सासू सासरे आले. त्यांनी विचारलं की हा काय चमत्कार. तिने सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली. त्याप्रमाणे नंतर तिने त्यांची आरती केली आणि घरात आले. जसा तिला मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. या कथेतून आपण असा बोध घेऊ शकतो की आपल्याकडे जो पण कोणी काही मदतीसाठी येतो त्याला आपण कधी नाही म्हणू नये. आपण त्याला आपल्यातलं थोडं तरी दिलंच पाहिजे. परमेश्वर आपल्याला नक्की मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणी अग्रत शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत पिंपळाची कहाणी. हे व्रत शक्यतोवर आपल्या समाजात बागलान भागात केले जाते. पिंपळाची कहाणी. आठपाट नगरात एक ब्राह्मण होता. त्याला दोन मुली होत्या. हा ब्राह्मण रोज वाणी समाजाच्या मुलींना पूजा सांगावयास जात असे. तेव्हा मुलींनी एकदा बाबांना प्रश्न केला की बाबा तुम्ही रोज खारी खोबरं आणतात, ते कुठून आणतात, कोणाला पूजा सांगायला जातात, आम्हालाही ते व्रत सांगा, आम्हीही ते व्रत करू. तेव्हा ब्राह्मणाने मुलींना समजावले की आपल्या समाजात मंगळागौरीचं व्रत केलं जातं, तर वाणी समाजाच्या मुली लग्न झाल्यानंतर श्रावण महिन्यात 9 दिवस पिंपळाची पूजा करतात आणि ते 9 दिवस व्रत करतात. तुम्हाला ते जमणार नाही, परंतु मुलींनी हट्ट धरला आणि मुलींनी ती पूजा सुरू केली, ते व्रत सुरू केलं. हे व्रत सुरू असतानाच एके दिवशी राजा प्रधानाची मुले शिकारीला गेलेली होती आणि त्यांनी त्या मुलींना पूजा करताना बघितले. त्यावेळी राजा प्रधानाची मुले घरी येऊन आपल्या वडिलांजवळ हट्ट करू लागली की आम्हाला लग्न करायचे तर ह्याच मुलींशी करायचे. आणि राजाने त्यांची मागणी नंतर मान्य केली. ब्राह्मणाला बोलावून घेतले आणि मुलींसाठी हात मागितला. ब्राह्मणानेही ठरल्याप्रमाणे एक मुलगी राजाच्या घरी आणि एक मुलगी प्रधानाच्या घरी दिली. दोघं मुलींचे संसार सुरळीत सुरू होते. आणि एक दिवस अचानक बाबा मुलींना भेटायला त्यांच्या घरी गेले. आधी राजाच्या घरी गेले. आधी तू माझी कहाणी आहे ती ऐक, त्यानंतर मी सर्व घेईन. परंतु मुलीने काही ऐकले नाही. मला कहाणी ऐकायला वेळ नाही. त्यानंतर बाबा प्रधानाच्या घरी गेले. बाबा म्हणाले, माझी कहाणी आहे ती तू आधी ऐक. तर तेव्हा मुलीने म्हटले की मी तुमची कहाणी नाही ऐकणार तर कोणाची ऐकणार. तेव्हा प्रधानाच्या राणीने ती कहाणी ऐकली आणि जशी ती आधी पूजा करत होती तशीच ती पूजा करत राहिली. त्याने झालं काय, राजेच्या राणीला जे अपत्य होईल ते मरून जाईल आणि प्रधानाच्या राणीची मुले जिवंत राहत होते. ती मुलं मोठी होत गेली. एके दिवशी राजाच्या राणीने ते बघितले की ही मुले कोणाची तरी आहे. तेव्हा दासीला प्रश्न केला की ही मुले कोणाची. त्यावेळी दासीने राणीला सांगितले की ही मुले आपल्या प्रधानाच्या राणीची आहेत. तेव्हा राजाच्या राणीला भयंकर राग आला. ही माझी लहान बहीण असून सुद्धा तिला एवढी मोठी मुलं कशी काय आणि तिची अपत्य जिवंत कशी राहतात, माझी का मरून जातात. तिने हळूहळू एक एक तिच्या मनात द्वेष निर्माण व्हायला लागला आणि तिने विविध प्रकारे अन्नातून विषबाधा करण्याचं ठरवलं. मुलांवर विविध विषप्रयोग केले. परंतु प्रधानाच्या राणीच्या पिंपळाचं व्रत करत असल्यामुळे जे सौभाग्य तिला मिळालं होतं की त्यामुळे ती मुलं काही मेली नाहीत. इकडे राजाच्या राणीचा द्वेष सतत वाढत होता, दिवसेंदिवस वाढत होता. आणि जेव्हा तिला कळालं की प्रधानाची राणी पिंपळाचं व्रत करते, पिंपळाची पूजा करते, तेव्हा तिने
शिपायांना बोलावून घेतलं, राजाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की हा गावातला महाविष्णूच तुम्ही तोडून टाका, म्हणजे तिला पूजा करता येणार नाही आणि तीही तशीच होईल. म्हणजेच गावातला महाविष्णू तोडायला गेले. तो जो घाव त्या महाविष्णूवर टाकत होते तो घाव त्यांना लागायचा आणि ते रक्तबंबाळ होत गेले आणि सांगितले आम्हाला दरबारात ठेवायचे नसेल तर ठेवू नका, परंतु आम्ही गावाचा महाविष्णू काही तोडणार नाही. त्यानंतर राणीची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत चालली होती. तेव्हा तिने प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला की बाई तू असं कोणत्या देवाचं व्रत करते, कोणत्या देवाची पूजा करते की जेणेकरून तुला एवढं सौभाग्य मिळालं आहे. तेव्हा प्रधानाच्या राणीने उत्तर दिले की आपल्या गरीब बाबांनी आपल्याला व्रत सांगितले होते, ते मी नियमितपणे करत राहिले आणि तू तुझ्याकडे संपत्ती आल्यावर, तुझ्याकडे लक्ष्मी आल्यावर तू ते विसरून गेली, तुला त्या व्रताचा विसर पडला आहे. तेव्हा आता असे न करता आपण दोघींनी मिळून ते व्रत करूया. तेव्हा राजाची ही राणी तयार झाली, परंतु ती जशी जशी पिंपळाला अक्षता टाकू लागली तसा तसा पिंपळ जळत गेला. प्रधानाची राणी एका पायावर उभी राहिली आणि पिंपळाकडे प्रार्थना केली की आज जर तू मला दर्शन दिले नाही तर मी तुझं व्रत कधीच करणार नाही. पिंपळ तिला प्रसन्न झाला, नद्या नाले भरून आले, दोघींनी मिळून पूजा केली आणि दोघींचे व्रत सुरू राहिले. जसे त्या दोघींना पिंपळ प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो, ही पाचा उत्तराची कहाणी सुफळा संपूर्ण. मैत्रिणींनो, ही होती पिंपळाची कहाणी आटपाट नगरातली. आता आपण या कहाणीवरून आत्ता काय मतितार्थ घेऊ शकतो? तर पहिली गोष्ट म्हणजे पिंपळ पूजा. पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर पडता यायचं नाही, त्यामुळे त्या स्त्रिया अशा वृक्षांची पूजा किंवा निसर्गाची पूजा विविध माध्यमातून करत होत्या आणि तसंच निसर्गाचे आभार त्यातून मानले जात होते. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर आपल्याला निसर्ग सौंदर्य निहाळता येतं, बघता येतं, निसर्गाशी एकरूप होता येतं. हे व्रत नऊ दिवस पिंपळाची पूजा, ते पण विशिष्ट साहित्य घेऊन करायची. मौनानं व्रत हे करायचं असतं, म्हणजे जेवायचं मौनानं, अळणी जेवायचं, एकच वेळी जेवायचं असं ह्या व्रतामध्ये आहे. म्हणजे हे व्रत 9 दिवसाचं आहे, ते फक्त एका दिवसाची कहाणी किंवा एका दिवसाची पूजा नाही. आपल्याला ती गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा सराव करावा लागतो. काही इच्छांना लगाम लावून आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकतो, हा त्याचा दुसरा अर्थ. आणि त्यानंतर कोणाचा आपण द्वेष करू नये, मत्सर करू नये. असं केल्याने काय होतं? द्वेष आणि मत्सराने आपलाच ऱ्हास होतो. त्यापेक्षा दुसऱ्याचं जे चांगलं चाललं आहे त्याच्याकडून आपल्याला, त्याच्यातून काही चांगले गुण आपल्याला घेता आले तर ते घ्यावे. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलावं, त्यांच्याशी आपलं हितगुज करावं, जेणेकरून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी अवस्था निर्माण होईल. तेव्हा ह्या कहाणीचा असा मतितार्थ आपण घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने इथे आटपाट नगराची म्हणजेच ठाणे नगराची पिंपळाची कहाणी सुफळ संपूर्ण. पिंपळ पिंपळ पिंपळेश्वरा तुझ्या पदी रुद्रकळा, ब्राह्मण येतील तुझ्या दारी, गायी येतील तुझ्या गोठी, माझा नमस्कार कोटी कोटी. धन्यवाद. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. चला तर मग सखीन, आज आपण त्याच संदर्भातील पिठोरी अमावस्येची कहाणी ऐकूया. आटपाट नगर होतो, तेथे एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो दर श्रावण अमावस्येला आपल्या वडिलांचे श्राद्ध करत असे. त्याच वेळी त्याच्या सुनेला पोटात दुखू लागत असे आणि जेव्हा ब्राह्मण जेवायला बसत असे तेव्हा त्याची सून बाळंत होऊन तिचे मूल मरून जात असे. असे दर 6 वर्षे घडत होते. 7व्या वर्षी देखील तसेच घडले. आणि मग सासरे खूप रागावले आणि त्यांनी आपल्या सुनेला मेलेले मूल ओटीत देऊन घरातून हाकलून दिले. तेव्हा ती जाता जाता एका अरण्यात गेली. अरण्यात गेल्यानंतर तिला झोटिंगाची बायको मिळाली. झोटिंगीच्या बायकोने तिची विचारपूस केली. तेव्हा तू येथून लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन जाईल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली की मी ह्याच्यासाठीच येथे आली आहे. तेव्हा झोटिंगीची बायको म्हणाली तू अशी आपल्या जीवावर का उदार झाली आहेस. तेव्हा ब्राह्मणाच्या सुनेने आपली सर्व हकीकत तिला सांगितली. तेव्हा झोटिंगीने तू घाबरू नकोस, तू येथून थोडे पुढे जा,
तुला एक बेलाचे झाड दिसेल. तिथेच बाजूला शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या बाजूला झाडावर जाऊन तू बस. तेथे देवकन्या आणि नागकन्या रात्री आपल्या अप्सरांसोबत तेथे येतात आणि शिवलिंगाची पूजा करतात. खीरपुरीचा नैवेद्य दाखवतात आणि अतिथी कोण म्हणून असे विचारतात. तेव्हा अतिथी मी असे म्हण. ब्राह्मणाची सून हो म्हणून पुढे निघाली. जाता जाता तिला ते बेलाचे झाड दिसले. तेथे ती थांबली. आजूबाजूला बघितल्यानंतर तिला शिवलिंग दिसले आणि शिवलिंगाच्या बाजूला ती झाडावर जाऊन बसली. तशीच रात्र झाली. देवकन्या नागकन्या आणि अप्सरा तेथे आले. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. खीरपुरीचा नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण म्हणून असे विचारले. तेव्हा ब्राह्मणाची सून झाडावरून खाली उतरली आणि मी अतिथी असे म्हणाले. तेव्हा त्यांनी मागे बघितले. तेव्हा त्यांना ब्राह्मणाची सून दिसली. त्यांनी तिची चौकशी केली. ब्राह्मणाच्या सुनेने झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा अप्सरेने ती सात मुले तिला दाखवली आणि त्यांना जिवंत केले आणि ब्राह्मणाच्या सुनेला ती मुले स्वाधीन केली. ब्राह्मणाची सून आनंदी झाली. अप्सराने तिला एक व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि हे व्रत मृत्यूलोकात देखील प्रकट करायला सांगितले. ब्राह्मणाची सून त्यांना नमस्कार करून आपल्या गावी आली. ब्राह्मणाने आपल्या सुनेला आणि तिच्या मुलांना आनंदाने स्वागत केले आणि ते आनंदाने तेथे राहू लागले. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. या गोष्टीतून हा सारांश निघतो की ब्राह्मणाने जसे आपल्या सुनेला घराबाहेर काढल्यानंतर काय घडले ते आपण ऐकले. त्यातून आपण अशी शिकवण घ्यायला हवी की कोणतीही वाईट घटना घडली की आपण दुसऱ्याला दोष न देता त्याचे कारण शोधून योग्य तो उपाय करायला हवा. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन देखील महत्त्वाचे असते. जसे सुनेला योग्य मार्गदर्शन मिळाले त्यामुळे तिची मुले तिला परत मिळाली व सासऱ्यांनी पुन्हा घरात घेतले. म्हणूनच योग्य मार्गदर्शन व सत्संगतीचे महत्त्वही आपल्या जीवनात फार मोलाचे असते. धन्यवाद.